पुढील बातम्या शिरोळ तालुक्यातील तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले आहे त्या विश्वासाला पात्र राहून शाश्वत विकासाचे गतिमान काम आपणाकडून सुरू आहे आपण मंत्री झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनापुढील आव्हाने आणि निधीची कमतरता असूनही आपण तालुक्यासाठी एकशे नऊ कोटी इतका विकास निधी आणण्यात यशस्वी झालो आहोत शहरी मुखवटा असणाऱ्या आणि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या अब्दुल लाटला निधी कमी पडू देणार नाही असे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं अब्दुललाट तालुका शिरोळ येथील तीन कोटी अकरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या नामदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या विकासकामाचा शुभारंभ लोकार्पण आणि नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते नामदार एड्रावकर यांच्या फंडातून आणि विशेष सहकार्यातून अब्दुललाट येथे कामांच्या शुभारंभ आणि लोकार्पण सोबत नामदार एड्रावकर यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी माजी उपसभापती मल्लू खोत होते प्रारंभी गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शुभारंभ करण्यात आला विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींनी नामदार महोदयांचे औक्षण केले तर फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यकर्त्यांनी प्रत्येक भागात जोरदार स्वागत केले गावातील ग्राम भव्य प्रांगणात अत्यंत देखणे आणि भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले स्वागत सरपंच पांडुरंग भाट यांनी केले तर प्रास्ताविक माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी केले महाविकास आघाडी आणि अब्दुल ललाट ग्रामपंचायत यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन नामदार यड्रावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला